अजय प्रकाश हे तर तेच इन्स्पेक्टर आहेत जे सोनालीशी त्या दिवशी बोलत होते. चित्रावती देत होती बायकांना बोगस गोळ्या आणि चूर्ण. सोनालीकडे पण गोळ्या आणि चूर्ण सापडलं. ती चित्रावतीची औषधं घेत नव्हती ना. यांच्याशी बोलायला हवं. काय अवस्था करून घेतली ग तुझी. तुम्ही आधी तुमची अवस्था बघा. किती तोंड उतरलंय तुमच. आधीच तुम्हाला दुखण्याची काम, त्यात बर आता माझ टेन्शन. खर म्हणजे आता मी तुम्हाला दुखण्यात मदत करायला पाहिजे होती, पण मी इथेही अशी महाराणी सारखी झोपली. आता तू काय मजेनं झोपलीस का? आणि असं मन आता अजिबात विचार आणायचं नाही. पण आता पण नाही बीड नाही. तू आधी नीट नीट बरी हो, आराम कर. मला तुला धडधाकट झालेलं पाहिजे. आपलं बाळ नीट राहिलं पाहिजे. मला आपल्या बाळापेक्षा तुझ्यापेक्षा दुकान पैसा गिरायक काही काहीच मोठं नाही आहे का? काय झालं? असे अस्वस्थ का दिसत? अहो हे बघा ना, चित्रावती बायकांना खोट्या गोळ्या आणि चूर्ण द्यायची. होय असं असेल तर खूपच भयंकर आहे. म्हणजे सोनाली आजारी पडली याच कारण ही खोटी औषधं असतील. मला तर हेच वाटतंय. हो मग लवकरात लवकर ती औषधं तपासली गेली पाहिजे. मी आमेल्या आजारपणामुळे काय म्हणलं असेल ना. आता मी त्याच्यामुळे तुम्हाला आवडले नाही तर? हे भिंडोक, तू अशी पण इतकी सुंदर आहेस ना की मला तुझ्या समोर चंद्र पण फेका वाटतो. सावा तिकडे. तू अशी पडून राहिलेली ना, अजिबात बरी वाटत नाहीस. तू दिवसभर बडबड कर ना, माझं डोकं खा. आपल्या दुकानात येऊन 50-100 रुपयासाठी ना बायकांची भांडण कर. माझ्या मागे सोन्याच्या दागिन्यांसाठी तगादा लाव. पण तू अशी पडून राहिलेली अजिबात चांगली नाही वाटत. तुझी अशी अवस्था माझ्या छान नाही बघवत. आता कशी उठू मी? या आजारपणामुळे इतका अशक्तपणा आलाय ना, असं वाटतंय की मी मरीन की काय. हे अशा मराबिराच्या गोष्टी करायच्या नाही का? तुला माहितीये सराफाच्या दुकानातल्या पाटल्या तोडे मंगळसूत्र कानातले सगळी तुझी वाट बघताय. लवकर बरी हो ना. मला
नेहमीची सोनुकली बघायची. त्या औषधांच्या बाबतीत सोनालीला विचारायचं तरी कसं? तिची तब्येत फार नाजूक आहे. तिला काही विचारायला गेले तरी तिला त्रास होतोय. आणि तुमची शंका जर खोटी ठरली ना, तर आपण हा विषय सोनालीकडे काढून खूप मोठी चूक करून बसू. मी काय म्हणते, आपण ह्या अजय प्रकाशना भेटायला जाऊयात का? त्यांच्याकडे चित्रावतीच्या पेशंटची लिस्ट सुद्धा असेल, ती चेक करूया. चालेल मग, लागली जाऊया. हो सर. चला सोनालीच्या तब्येतीच्या बाबतीत कुठली हयगय नको व्हायला. आता सोनालीच्या तब्येतीसाठी कुठलं नवीन नाटक करायला निघाली आहेस? नाटक दुसरं काय? तुला सोनालीची इतकीच काळजी असते, या घराबद्दल इतकंच प्रेम असत ना, तर ती कोर्टाची ऑर्डर मागे घ्यायला लावली असतीस. अजून किती संकट आली की मगच तुझे डोळे उघडणार आहे. बाबांचा कोप सोनालीच्या जीवावर बेतलाय, तरी पण तुझ्या मनाला पाजर फुटत नाहीये का ग? जीजी का, सोनालीची तब्येत बाबांच्या कोपामुळे बिघडली नाही आहे. बहुतेक तिने चुकीची औषधं घेतलीत ना, म्हणून बिघडली. वा ग वा, चूक आपण करायची आणि दोष दुसऱ्यावर ढकलून मोकळं व्हायचं. जीजी अक्का, दोष नेमका कोणाचा आहे हे शोधण्याचा प्रयत्न करतोय. मला काही पण ऐकायचं नाहीये. कीर्ते, बस झाली तुझी मन. बस झाली तुझी. जर तुझ्या या हट्टापायी सोनालीला काही झालं तर तुझा आणि या घराचा संबंध कायमचा संबंध. मी तुला शेवटचं सांगते कीर्ते, ती कोर्टाची ऑर्डर मागे घे. जीजे का, सोनालीला काहीही होणार नाही. तिची तब्येत नेमकी का बिघडली हे कळलं ना तर ती लगेच बरी होईल, आणि आम्ही ते शोधायला चाललो. आमच्यावर विश्वास ठेव जी जग, आम्ही जाऊन आलोच. दादा, आम्हाला इन्स्पेक्टर अजय प्रकाश यांना भेटायचं. ते नाही आहे, इन्स्पेक्टर शिंदे आहेत, त्यांना भेट. थँक्यू. नमस्कार शिंदे सर. बसा ना. बोला. सर, आम्हाला बोगस डॉक्टर चित्रावतीच्या केसबद्दल थोडीशी माहिती हवी होती. हे बघा, त्या केसची चार्जशीट दाखल होणार आहे, त्यामुळे त्या केसबद्दल मी तुम्हाला काही माहिती देऊ शकत नाही. हो साहेब, असं नका करू. हा कोणाच्या तरी जीवन मरणाचा प्रश्न आहे. माझ्या धाकट्या जावीने तिची औषधं घेतल्याची शंका आम्हाला आहे. तिची तब्येत फार बिघडली. सर, प्लीज हेल्प करा. आम्हाला फक्त ती फाईल एकदा वाचायला द्या. ताई, मी फाईल तुम्हाला वाचायला देऊ शकत नाही. हे बघा साहेब, जोवर आम्हाला कळत नाही ना की सोनाली म्हणजे माझी वहिनी चित्रावतीची औषधं घेत होती की नाही, तोवर आम्हाला तिचं औषध पाणी करता येत नाही. आणि जसं या म्हणाल्या, तिची तब्येत खूप खराब आहे. सर प्लीज ना, फक्त आम्हाला पेशंटची लिस्ट वाचायला दिली तरीही चालेल. प्लीज सर. ठीक आहे, तुम्ही एवढं सांगताय तर मी फाईल तुम्हाला वाचायला देतो, पण एका अटीवर. फाईल तुम्ही इथेच वाचायची. हा चालेल. हो हो. राम, त्या चित्रावतीची केसची फाईल आण. तिकडे बस. धन्यवाद साहेब. डॉक्टर भाई,
नक्की झालंय तरी काय, बाळाला काही धोका नाही ना? अहो तुम्ही काही पण करून सोनालीला बरं करा. सोनालीचे हार्टबीट कमी होत चालले, थोडी क्रिटिकल कंडिशन आहे. म्हणजे काय? म्हणजे तिची तब्येत खूप नाजूक आहे, तिचं ब्लड प्रेशर पण डाऊन होत चाललंय, त्यामुळे बाळाला धोका असू शकतो. हो डॉक्टर, आता तुम्हीच काहीतरी करा, आमच्या सोनालीला वाचवा. मला वाटतंय तिला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करायला पाहिजे. हॉस्पिटलमध्ये? सायनाथा, हो आहो. हे बघा, सगळ्या पेशंटची लिस्ट आहे आणि कोणाकडनं किती पैसे घेतलेत हेही लिहिले आहे. काय झालं? हे बघा, सोनाली जामखेडकर 75,000 रुपये. म्हणजे आपला संशय खरा ठरला. अहो पण सोनालीच्या नावासमोर फोटो बघा कोणाचा आहे, कमला मावशीचा फोटो आहे. हे असं कसं झालं? मला तर काय पण कळत नाही. अहो बाबांच्या मासिकासाठी सगळ्यांनी फोटो दिले होते, तेव्हा कमला मावशीने पण दिला होता. मी स्वतः बघितला होता फोटो. तो सोनालीच्या हाती लागला असेल आणि तिने स्वतःचा म्हणून पोलिसांकडे पाठवला असेल, जेणेकरून ती चित्रावतीची औषधं घेते हे कोणाला कळणार नाही. खरंच असं झालं असेल. आणि हो, त्या दिवशी इन्स्पेक्टर अजय प्रकाश पण घरी आले होते, बहुतेक ह्या केसच्या संदर्भातच चौकशी करत असतील. मी सोनालीला विचारलं सुद्धा, तेव्हा तिने असं सांगितलं की त्यांच्या बायकोला साड्या आवडल्यात आणि आणखीन हव्यात, असं काहीतरी उत्तर दिलं. डॉक्टर बाई, माझा जीव भीतीनं वर खाली होतोय, माझ्या सुनेला काही होणार नाही ना? मी आता काही सांगू शकत नाही. अहो डॉक्टर, असं कसं? तुम्हीच असं म्हणल्यावर आम्ही कुणाच्या तोंडाकडे बघायचं? ट्रीटमेंटमध्ये अडचणी होते, कारण ती कुठली औषधं घेत होती हे तुम्ही कोणीच सांगू शकत नाही आहात, त्यामुळे इतकी कुठली सिव्हिअर रिॲक्शन आली, आता त्याचं काय ट्रीटमेंट करायचं हे ठरवता येत नाही आहे. हो मान्य आहे डॉक्टर, आमची चूक झाली, आम्ही सोनालीवर विश्वास ठेवला की ती तुमच्या दवाखान्यात येते. पण आता वाटेल ते करा आणि सोनालीला वाचवा, आणि आमच्या बाळाला पण. मी हात जोडतो, पण सोनालीला बरं करा डॉक्टर. अहो पण 75,000 रुपये काय बारीक सारीक रक्कम नाही आहे, एवढे पैसे सोनालीने चित्रावतीला दिले कसे, आणि मुळात एवढे पैसे तिच्याकडे आले कसे असतील? विक्रम भाऊजी एवढा खर्च करतील असं नाही वाटत. नाही, विक्रम नक्कीच नाही, पण माझ्या ध्यानात येत आहे काय झालं असेल. काय? माझ्या बँकेच्या खात्यातनं कोणीतरी 75,000 रुपये काढून नेले, आणि सोनालीनं दिलेली रक्कम बघा, म्हणजे सोनालीने तुमच्या अकाउंट मधन पैसे काढले. जान्हवी. हा हॅलो. शुभम दादा, मला खूप भीती वाटते. अरे का, काय झालं नक्कू? अरे वहिनीची तब्येत खूप बिघडली, जिजाका पण खूप घाबरली. अरे आम्ही वहिनीला सिटी हॉस्पिटलला घेऊन आलो. हे बघा, तुम्ही कोणी काळजी करू नका, आम्ही लागलीच निघतो. शुभम दादा, इथं येण्यापेक्षा वहिनीला ती स्टे ऑर्डर मागे घ्यायला सांग. हे सगळं तिच्या मूर्खपणामुळेच होत आहे. तुला पण असंच वाटतंय का ग? अरे तेच तर खरं आहे ना दादा, वहिनीच्या वागण्यामुळेच ह्या असल्या गोष्टी घडायला लागल्यात आपल्या घरात. आणि सोनाली वहिनीला काय झालं तर चालेल तुला? हे बघ नक्कू,
तू शांत रहा, आम्ही पोहोचतोय तिथं. अहो काय झालं, काय म्हणाली जान्हवी? सोनालीची तब्येत जास्त बिघडली, आपल्याला लागलीच निघायला पाहिजे. हो हो चला. सर हे तुमचं रजिस्टर, तुमची खूप मदत झाली, थँक्यू. चला चला. आम्ही तिला स्टेबल करायचा प्रयत्न करतोय, पण गेले काही महिने ती कुठली औषधं घेते हे कळत नाही, तोपर्यंत आम्ही खरंच काही करू शकत नाही. काय करून बसले ही पोर, स्वतःच्या मनानं कुठली औषधं घेत होती. शुभम कुठं राहिला म्हणायचा, तो आला असता तर जरा धीर आला असता. त्याच्या बायकोमुळे झालंय हे समज. मी जान्हवीला सांगितलंय शुभमला फोन करून सांग कोर्टात जायला आणि ती ऑर्डर मागे घ्यायला. तिथं गेला असेल तर बरंय, तसं झालं तरच संकट टळेल. काय ग जान्हवी, लागला का फोन? मी केला होता शुभम दादाला फोन, दादा काहीच बोलला नाही. म्हणजे कीर्ती अशीच अडून राहणार आणि एका मागोमाग एक अशी आखरी तर घडतच राहणार. सोनाली वहिनी, वहिनी काय होते असं का करते? बरी आहे ना ती? हो तुम्ही तिथेच थांबा सगळे. हो पण बघा दाखजी अख्खा असं काही नको ना बोलू. सोनाली बरी झाली पाहिजे. थांबा इथेच होईल. काही काळजी करू नकोस विक्रम, सोनालीला काही पण होणार नाही. मी सोनालीच्या तब्येतीसाठी महामृत्युंजय मंत्राचा जप करते, ती याच्यातनं बाहेर येईल सुखरूप. ती आणि तिचं बाळ त्या दोघांना काय पण नाही होणार. मी सांगते आहे ना तुला, देव इतका निष्ठूर नाहीये की त्यांना काही व्हायला देईल. देवा काहीतरी चमत्कार कर, आमच्या सुनबाईला बरं कर. तिची आत्ताची कंडिशन बघून मला वाटते तिला आयसीयू मध्ये शिफ्ट करावं लागेल. आयसीयू? हो डॉक्टर, ही औषध ही सोनालीकडे सापडली. ही औषधं ती घेत होती आणि ही औषधं आम्ही लॅबमधनं चेक करून घेतली आहेत की ह्यात कुठले केमिकल्स आहेत. हे लॅबचे रिपोर्ट. औषधं कोणी दिली? सगळी बोगस औषधं आहेत. कुठलाच डॉक्टर एवढी घातक केमिकल असलेली औषधं कुठल्या गरोदर बाईला देणार नाही. तिला ही औषधं देणारी व्यक्ती ही खरी डॉक्टर नव्हतीच. जिला पोलिसांनी अरेस्ट केली आहे त्या चित्रावतीने तिला ही औषधं दिली होती. म्हणजे सुनबाई त्या बोगस डॉक्टरच औषध घेत होती आपल्या कुणाला न सांगता. असं कसं केलं तिनं? आणि ती चित्रावती बाई पण इतकी नीच निघाली. सोनालीने तिच्या बाळाच्या जीवाशी खेळ केला तिने. मला ती बाईक कुठे भेटली ना, जीवच घेईन तिचा मी. शांत म्हणजे विक्रम, तुला हे समजा माहित होत. माहित होत पण हे माहित नव्हतं की चित्रावती बोगस डॉक्टर आहे. जर माहित असत तर मी तिला तिच्याकडे कधी जाऊच दिलं नसतं. डॉक्टर आता आपल्याला या औषधांबद्दल वेळेत कळलंय ना, तर आता सोनालीवर नीट उपचार होतील ना? हो हो, तुम्ही खूप मोठं काम केलंय. मी ही काही नवीन औषधं लिहून दिले, ती तुम्ही कोणीतरी पटकन जाऊन घेऊन या. मी आलो.
आणि तुम्ही सगळे आता बाहेर थांबा प्लीज. हा जे जे कप आपण बाहेर थांबूया, इथं गर्दी नको, सोनालीला त्रास व्हायला नको. ये जी जी डॉक्टर, सोनाली बरी होईल, तिची अवस्था थोडी गंभीर आहे, मी पूर्ण प्रयत्न करते, प्लीज बाहेर थांबा. आम्ही तुमची आणि तुमच्या परिवाराच्या मनोरंजनाची जबाबदारी घेतली आहे, त्यासाठी तुम्ही घर बसल्या पाहत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका.